तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. जसे की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू करण्यात आलेले आहे. याबद्दलचा अपडेटेड व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण अपलोड केलेला आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आहे जे की प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, जिथे जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने इथे माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे. पहिला पर्याय म्हणजे ऑनलाईन पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे ऑफलाईन पर्याय. ऑनलाईन पर्याय जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ऑनलाईन पर्यायामध्ये तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करून संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत, यामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असेल, हाच ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करून तुमच्या जवळचं जे काय अंगणवाडी का सेविका असेल किंवा ग्रामपंचायत असेल तिथे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे त्याचीच ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन तर संपूर्ण माहिती तुम्हाला माहितच आहे. ऑनलाईन अर्ज करत असताना जर कुठेही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तसेच आपल्या चॅनलवर पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते संपूर्ण अपडेट चेकआउट करू शकता. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. तर अशा प्रक्रिये ॲप्लिकेशन फॉर्म आहे, यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, जन्मतारीख, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका जे काय असेल ते सिलेक्ट करायचे आहे, कुठली आहे, पिनकोड एंटर करायचा आहे, तुमचं जन्मठिकाण, गाव, शहर, तालुका, जिल्हा, महिलेचा चालू मोबाईल क्रमांक, महिलेचा आधार क्रमांक, महिलेचा जन्म परराज्यात असल्यास त्याचे संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे. वैवाहिक स्थिती कशी आहे, विवाहित आहे, घटस्फोटित, विधवा, परिपक्वता, अविवाहित जे काय असेल ते अगदी काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे. 10 नंबरचा ऑप्शन म्हणजे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील म्हणजेच महिलेचे बँक अकाउंट डिटेल संपूर्ण इथे एंटर करायचे. यामध्ये बँकेचे संपूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच महिलेचे नाव, जसं पासबुक नाव आहे, खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर, IFSC कोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का हे पण तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे, यामध्ये होय किंवा नाही हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर होयवर टिक करायचं आहे. आता मित्रांनो अर्ज भरून घेणारी प्राधिक व्यक्ती म्हणजे जी महिला हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत आहे ती महिला कशी आहे, साधारण सामान्य महिला आहे, अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी मदतनीस आहे, पर्यवेक्षिका आहे, ग्रामसेवक आहे, वाडी अधिकारी आहे, सेतू सुविधा केंद्रिका आहे, यापैकी कोणती एक महिला असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ आणि लवकर लाभ इथे भेटेल. यानंतरचा टॉपिक म्हणजे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, हा तर टॉपिक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतच असतो. यामध्ये महिलेचे आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखलाचा प्रमाणपत्र किंवा शाळेत जोडल्याचा दाखला, उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र कशा प्रकारे आहे इथे तुम्हाला दाखवतो, अशा प्रकारे अर्जदाराचे हमीपत्र आहे. इथे फक्त तुम्हाला या बॉक्समध्ये संपूर्ण ठिकाणी टिक मार्क करत जायचं आहे. इथे महिलेचे सिग्नेचर, नाव, दिनांक, स्थळ अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करून हे तुम्हाला अटॅच करून ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळची जी काय अंगणवाडी सेविका असेल तिथे सबमिट करायचं आहे, किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर आपल्या संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये इथे जमा करण्याचा यावा, अशा प्रकारे नोट पण इथे दिलेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आता यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काय अर्जाची पावती असेल ती अशा प्रकारे पोचपावती तुम्हाला ते दिली जाते. यामध्ये सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक तुम्हाला ते दिला जातो, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे ऑफलाईन पद्धतीने सबमिट केलेला आहे त्याचा एक नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे दिला जातो. ही जी काय खालची पावती आहे ती तुम्हाला कट करून तुमच्या स्वाधीन केली जाते. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज इथे करू शकता. तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा प्रकारे ऑफलाईन अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जर कुठे काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.